वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके दीदी आली आता आणि तुम्हाला तर माहितीच असेल मी कुठे झाले. मागच्या लॉगमध्ये पण मी सांगितलं आणि आता वाजलेत 7:15 आणि आता आम्ही निघतो. मम्मी पप्पा कधीच पोचलेत आणि दीदीला मी मागच्या लॉगमध्ये घेतलंच नाही आहे. तिला पण माहिती नाही मी लॉग केला आहे मागच्या वेळेस आणि ती आता आवरलं. तिने पटापट चहा वगैरे पिला आणि आम्ही निघतोय. मी तर खूप वर्षांनी चालली आहे. कधी चालले? किती वर्षांनी चालले दीदी? आता गेलतो पण निम्म्यातच गेलतो. धुंदा हलती तेव्हा. हा पायथ्याला गेलोय खूप वेळा आणि दीदी खूप दिवसांनी. हा ना ब्लॉग खूप दिवसांनी. आता चला मी जास्त नाही बोलत आणि जेवढं माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेल कारण की गर्दी वगैरे आहे आणि अंधार म्हणजे जास्त लाईट नाही येणार चालताना. तर बघू कसं होईल तेवढं पॉसिबल होईल तेवढं दीदी शूट करेल. ओके आम्ही अर्धा टप्प्यापर्यंत आलो आणि अंधार आहे त्यामुळे दिसत नाही. माझा मोबाईल तर प्रकाश पडतो. हां ओके. आणि हार्टबीट एवढं वाढलं आणि किती वर्षांनी? जवळजवळ मी तर 2 वर्षांनी आले असेल त्यामुळं एवढं मला बोलतं पण.
ओके मी आली आहे घरी आता फायनली. अवस्था एवढी बेकार झाली आहे ना, पाय एवढे दुखतात आहेत कारण की आता वीकनेस आहे त्यामुळं एवढं चढले मी. आणि जाताना पूर्ण हार्ट माझं असं धडधड 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 एवढं होत होतं बार. आणि आता वाजलेत 9 आणि बिग बॉस व्हायच्या आधी मी आले लवकर. आणि पूर्ण तोंडाला वगैरे सगळा भंडारा गेला कारण की एक व्हिडिओ केला करत होते मी उधळायचा आणि सगळे माणसं तसंच व्हिडिओ करत होते सगळे. आणि त्यामुळं सगळं माझ्या अंगावर तोंडात सगळं. आणि मी मास्क घालून गेले होते आणि वर खंडोबाला गेलो होतो तर आम्हाला साक्षी भेटली, माझ्या फ्रेंड भेटल्या. ते तुम्हाला बघायला भेटेलच. मी जास्त काय बोलले नाही कारण की सॉन्ग चालू होतं, म्युझिक चालू होती तिथं आणि सगळ्यांचं कालवा पण चालू होता. आणि इकडं मम्मी खूप दिवसांनी गेलो आम्ही खंडोबाला. आणि आम्ही आणली पाणीपुरी पार्सल कारण की काहीतरी खायचं होतं, खूप दिवस झालं खाल्लं नाही. आणि मम्मी मी जाताना दीदी आणि मी गेलो गाडीवर आणि मम्मीला येताना आणलं मी कारण की तिला जास्त नाही चालवत. करताना पाय खूप हे होतं, थरथर कापतं. हां आणि मला पण तसंच झालंय त्यामुळे मी आम्ही दोघीजणी गाडीवर आलो आणि त्या येतील आता ते दोघं जण. आणि मी पहिले चेंज करते कारण की तोंडात पूर्ण माझ्या भंडारा गेलाय. आणि नंतर बोलते. आसाबाई नवरी, आसाबाई नवरी, खंडोबा नवरा, खंडोबा नवरा, भानुबाई नवरी, भानुबाई नवरी, खंडोबा नवरा, खंडोबा नवरा, आसाबाई नवरी, आसाबाई नवरी, खंडोबा नवरा, खंडोबा नवरा, भानुबाई नवरी, भानुबाई नवरी, खंडोबा नवरा, खंडोबा नवरा, आसाबाई नवरी, आसाबाई नवरी, खंडोबा नवरा, खंडोबा नवरा, भानुबाई नवरी. खूप दिवसांनी लॉग बनवते. आज आहे 64 आणि 29 तारीख. आणि खंडोबाचा लॉग म्हणजे कंटिन्यू असणार आहे आता हा कारण की आज आहे 64. आणि खंडोबाला कधी गेले होते मी 26 तारखेला. आणि 2-3 दिवसांनी पण मी लॉग बनवते. आज आहे 29 तारीख आणि खंडोबावरून आल्यावर माझी हालत बेकार झाली होती पूर्ण. अजून पण सूज आहे आणि पाय एवढे मोठे झाले होते, सुजले होते कारण की मी खंडोबाला म्हणजे वीकनेस होता मला. मी गेले होते खंडोबाला त्यामुळे खूप त्याच्यावरनं मी डॉक्टरकडे गेले होते. पण आता खूप नंतर सांगेल मी काय काय आहे त्याच्यावर लॉग आपण करू सेपरेट. 10 लॉग होतील पार त्याच्यावर आजारीवर. आणि आज आहे 64 तर मी खूप दिवसांनी भाजी बनवते. किचनमध्ये तर मी जास्त घुसतच नव्हते, काम करत होते पण किचनमध्ये मी रेसिपी वगैरे काही शूट केली नाही आहे आणि बनवली पण नाही आहे भाजी कोणतीच. तर मी आज बनवते. आज भरपूर भाज्या, कांद्याची पात भरलं, वांग भरीत आणि भाकरीचा नैवेद्य आहे. आमच्याकडे कोण भाकरी खात नाही, काळी भाकरी कोणती पप्पा? बाजरीची भाकरी कोण नाही खात. आम्ही फक्त थोडंसं पीठ आणलं आहे दळून आणि त्याची आज भाकरी करणार आहे. 2 भाकरी आम्हाला भात झाले. पप्पाच फक्त खातात ती भाकरी, आम्ही तर नाही खात. आणि मी आज बनवते आहे भरलं वांग. रेसिपी नाही शूट म्हणजे शेअर करणार, फक्त थोडं थोडं क्लिप दाखवेल पण फक्त रेसिपी व्हिडिओ नाही होणार कारण की आता वेळ नाही आहे. 12 वाजलेत आणि 1 वाजेपर्यंत माझी भाजी झाली पाहिजे. आणि खूप दिवसांनी मी भाजी बनवते आहे त्यामुळे मी खूप खुश आहे कारण की मला कुकिंग खूप आवडतं करायला. आणि जास्त नाही बोलत आता, 2 मिनटं बोलले मी आणि पटपट पटपट तयारी करते. आता वाजले 12:30 आणि माझी बॅटरी पूर्ण लो झाली, मला काही सुचतच नाही काय करावं. आणि पूर्ण डोळ्यातून पाणी येत आहे.
कांदा चिरला त्यामुळे असं झालंय. आणि मी मम्मीला म्हणलं मी खाली बसूनच स्वयंपाक करते, म्हणजे भाजी तर करायची फक्त. आणि मी तांदळाची भाकरी ट्राय करणार होते, पण आता बघू माझ्यात कॅपॅसिटी असेल तर मी करेल, कारण की आत्ताच मला कसं तरी व्हायला लागले पूर्ण पूर्ण लो लो झाले पूर्ण. मी जरा वेळ बसते आणि मग चालू करते भाजी, कारण की खूप पसारा झाला आहे. मी इथं सगळा पसारा करून ठेवला आहे, तयारी तर ऑलमोस्ट सगळी झाली आहे, फक्त आता भाजी करायची आहे, प्रोसेस चालू करायची आहे मेन. पण जरा बसते आणि मग करते.